हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. आपले गोविंद लाडू म्हणजेच सुदामाचे लाडू बनवून सगळे तयार आहेत. इतके मस्त झालेले आहेत अगदी, आणि हे खूप छान असे खमंग असे लागतात. बनवून बघा अगदी तुम्ही. आता सोमवारी आपली कृष्ण जन्माष्टमी आहे, तर कृष्ण भगवान ह्याचे लाडू प्रसाद म्हणून दाखवतात, नैवेद्य म्हणून दाखवतात. बघू शकता आपण. आणि रॉयल शेफ सुजाता ह्या साईटला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. तिथे खूप छान अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आहेत आणि लाडूच्या पण खूप साऱ्या रेसिपीज आहेत. चला तर मग बघूया आपण हे लाडू कसे बनवायचे आहेत ते. आता कृष्ण जन्माष्टमी आलेली आहे, तर आपण भोग जो दाखवणार आहोत त्याच्यासाठी आपण सुदामाचे लाडू हे बनवणार आहोत. ह्यालाच आपण गोविंद लाडू सुद्धा म्हणू शकतो आहोत. त्याच्यासाठी आपण ही एक मोठी वाटी आहे किंवा आपण कपाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. हे मी 2 कप पोहे घेतलेले आहेत. हे आपण जे कांदा पोह्यासाठी जे वापरतो जाड पोहे, तेच पोहे घेतलेले आहे. त्यानंतर कढईमध्ये आपण हे 2 कप पोहे छान मंद विस्तवावरती 7 ते 8 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. त्याचा छान असा खमंग अगदी सुगंध पण येतो आणि त्याचा रंग चेंज झाला की आपण विस्तव बंद करायचा आहे आणि हे पोहे थंड करून घ्यायचे आहेत. हे मी 2 कप पोहे घेतलेले आहेत. आता हे थोडे थंड होऊ दे. साधारणपणे हे 2 कप पोहे भाजण्यासाठी 7 ते 8 मिनटं वेळ लागतो. आता त्याच कपाच्या मेजरमेंटने आपण 1 कप हे सुकं खोबरं आहे हे आपण किसून घेतलेलं आहे. आता हे पण मंद विस्तवावरती छान भाजून घेऊया. त्याच पॅनमध्ये आपण हे खोबरं पण भाजून घेऊया. कढई पण चांगली तापलेली आहे, मंद विस्तवावरती भाजून घेऊया. भाजताना हे जरा हलवत राहा, नाहीतर ते करपल्याचा असा सुगंध येईल त्याचा, आणि टेस्ट पण मग त्याच्यामुळे चेंज होईल. कढई चांगली गरम आहे त्याच्यामुळे आपलं खोबरं अगदी छान लवकर भाजलं जाईल. खोबरं आपलं छान भाजून झालेलं आहे, विस्तव बंद करूया आणि हे पण आपण थंड करून घेऊया. थोडे आपण काजू बदाम घेतलेले आहेत, ते पण छान गरम करून घेऊया. आपले काजू बदाम पण भाजून झालेले आहेत, विस्तव बंद केला आहे. आता हे पण थंड होऊ दे. आपले पोहे आता छान थंड झालेले आहे. आपण बघू शकता कसे हे अगदी कुरकुरीत झालेले आहेत. आणि आता ह्याचे आपण लाडू बनवायचे आहेत, तर त्याच्या अगोदर काय करायचं आहे, हे पोहे आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया. मिक्सर जारमध्ये आपण पोहे काढून घेतलेले आहेत. आता हे थोडेसे ब्लेंड करूया. अगदी खूप पावडर करायचे नाही आहे आपल्याला, थोडे असे असे जाडसरच करायचे आहेत. आपण हे पोहे आता ब्लेंड करून घेतलेले आहेत. बघू शकता आपण की थोडे असे असे जाडसरच ठेवलेले आहेत. त्यानंतर हे आपलं खोबरं पण आता छान थंड झालेलं आहे, ते हातानेच आपण थोडंसं असं कुसकरून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये जर आपण बारीक केलं तर त्याची अगदीच पावडर होऊन जाईल. काजू बदाम थंड झाल्यानंतर मी त्याचे थोडेसे कट करून घेतले आहेत काप, ते पण आपण मिक्सर जारमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर ज्या कपाने आपण किंवा वाटीने पोहे मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने किंवा कपाने आपण 3/4 कप किंवा वाटी गूळ हा मी चिरून घेतलेला आहे. गूळ पण आपण मिक्सर जारमध्ये घेतलेलं आहे. हे आपण थोडं ब्लेंड करून घेऊया. आपण हे सगळं ब्लेंड करून घेतलेलं आहे, एकदाच ब्लेंड केलेलं आहे आणि छान एकजीव असं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून साजूक तूप घालूया. त्यानंतर 1 टीस्पून आपण वेलची पावडर घातलेली आहे. मिक्स करूया आणि एकदाच फक्त ब्लेंड करूया. आता मिश्रण आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये काढल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सुकं खोबरं जे आहे कुसकुरलेलं ते घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. थोडेसे आपण किसमिस पण घातलेले आहे, हे पण मिक्स करून घेऊया. सगळं मिक्स केल्यानंतर आपण लाडू वळायचे आहेत, पण आता हे मिश्रण थोडंसं असं कोरडं वाटतं आहे
त्याच्यामुळे आपण अजून थोडंसं तूप ह्याच्यामध्ये घालूया, किंवा जसं लागेल तसं आपण तूप घालायचं आहे आणि लाडू वळायचे. मी अजून 2 टेबलस्पून तूप घातलेलं होतं आणि चांगलं मिक्स केलेलं आहे. आता आपण ह्याचे मस्तपैकी अगदी लाडू असे वळवून घेऊया. जर आपण रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ह्याच्यामध्ये रॉयल शेफ सुजाता चॅनलवरती लाडूच्या खूप साऱ्या रेसिपीज आहेत. अगदी दिवाळीच्या वेळेस पण आपण अगदी निरनिराळ्या पद्धतीने लाडू बनवू शकतो. हे बघा किती सुंदर झालेलं आहे आपला हा लाडू, गोविंद लाडू. आता सोमवारी आपली गोकुळाष्टमी आहे तर त्या दिवशी आपण नैवेद्यासाठी हे लाडू बनवू शकतो. वाव, हे बघा आपले हे सुदामाचे लाडू म्हणजेच गोविंद लाडू इतके मस्त झालेले आहेत. तुम्ही बघितले आहेत, बनवायला पण अगदी सोपे आहेत. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.